एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी मोठं भाकीत वर्तवलेलं आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये 2024 निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील, काँग्रेसमध्ये विलीन होतील असं एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील असं भाकीत पवारांनी वर्तवलेलं आहे. काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही असंही पवार म्हणाले. तर वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत असंही पवारांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्या सारखीच आहे असंही पवार म्हणाले. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक असल्याचं पवार यांनी म्हटलेलं आहे. तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल. शरद पवार एक मोठे नेते, त्याचबरोबर फक्त राज्यातच नाही तर केंद्रामध्ये सुद्धा ज्यांनी अनेक वर्ष राजकारण केलं आहे, केंद्रीय मंत्रिपदावर सुद्धा ते राहिलेले आहेत, असे एक मोठे नेते आणि चतुर राजकारणी ज्यांना मानलं जातं ते शरद पवार यांनी हे मोठं भाकीत वर्तवलेलं आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील 2024 निवडणुकीनंतर असं एक भाकीत त्यांनी वर्तवलेलं आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी, याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे सचिन सावंत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन सावंतजी, शरद पवारांनी एक मोठं विधान केलेलं आहे, अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं ते म्हणत आहेत. तुम्हाला याविषयी काही माहिती आहे का, काही चर्चा सुरू आहे का पक्षात? नाही, पहिली गोष्ट अशी की त्यांचा एवढा प्रचंड मोठा राजकीय अनुभव आहे आणि एकंदरच सामाजिक, राजकीय आणि देशामधल्या आर्थिक परिस्थितीची त्यांना जाण आहे. त्यामुळे अंतर्गत प्रवाह काय चालत आहेत याबाबत त्यांना अगोदरच माहिती असते किंवा त्या संदर्भामध्ये त्यांचं ज्ञान जास्त आहे. परंतु एकंदरच देशामध्ये जर परिस्थिती पाहिली तुम्ही तर आज एक वैचारिक संघर्ष चालू आहे. त्या देशामधला जो स्वातंत्र्य कालावधीपासून जी मूल्य मिळाली आहेत आपल्या देशाला, ज्याला आपण आयडिया ऑफ इंडिया म्हणतो, त्याला या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये संकट काळात टाकलेला आहे. आणि मग त्यामुळे वैचारिक संघर्षामध्ये लोकशाहीच्या बाजूनं आणि लोकशाहीच्या विरुद्ध अशा तऱ्हेचं जेव्हा ध्रुवीकरण होतं त्यावेळेला लोकशाही मजबूत करण्याकरता अनेक पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया आपण इंडिया अलायन्सच्या रूपानं पाहतोय आणि त्याला पुढच्या कालावधीमध्ये मूर्त स्वरूप येईल अशा तऱ्हेचं काही सांगताही येणार नाही की का नाही येणार. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पुढचं भाकीत त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरीकडे प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व फार संकटात आहे या कालावधीमध्ये. तुम्ही जर पाहिलं असाल, दोन दोन पक्ष फोडले गेले, ज्या पद्धतीनं चिन्ह चोरली गेली, त्यामुळे हा एवढं मोठं संकट असताना कदाचित भविष्यामध्ये काय घडामोडी घडू शकतात हे आपण पाहू. तर आता आमच्या दृष्टिकोनातून 2024 ही जी लढाई आहे ही देशाला वाचवण्याची आहे, लोकशाही वाचवण्याची आहे आणि त्याच्याकडेच आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. पण सचिन सावंतजी, ज्या पद्धतीनं शरद पवार बोललेले आहेत, एक अनुभवी नेते त्याचबरोबर एक ज्येष्ठ राजकारणी म्हणता येईल, तर शरद पवारांनी हे वक्तव्य केल्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं एक चर्चा रंगलेली आहे, त्याविषयी तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की वैचारिक दृष्टिकोनातून एकाच मुशीमधनं तयार झालेलं आहे, काँग्रेसच्या मधनंच त्यांचं अस्तित्व तयार झालं. परंतु मला असं वाटतं की आताच्या परिस्थितीमध्ये तो विचार करण्याकरता आम्हाला उसंत नाही. पुढच्या कालावधीमध्ये काय घडामोडी घडतील ते लोकांसमोर येतील. परंतु आता आमचं लक्ष एकच आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे जे काय अरिष्ट आलेलं आहे देशावरचं ते दूर करणं आणि ते 4 जूनपर्यंत आम्ही म्हणजे मतदान संपूर्ण होईपर्यंत आम्ही पूर्ण संघर्ष करत राहू त्यासाठी. निश्चितच सचिन सावंतजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत हे आपल्यासोबत बोलत होते आणि आता एक खळबळ माचल्याचं पाहायला मिळते राजकीय वर्तुळामध्ये. आणखी आता एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे याही आपल्यासोबत सोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे, एक मोठे नेते मानले जाणारे शरद पवार यांच्या वक्तव्यानं आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं, नेमकं काय म्हणाले शरद पवार? नक्कीच, शरद पवारांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष जे आहेत ते जवळ येतील आणि काही पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा पद्धतीचं हे बागीत जे आहे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे. मात्र त्यांच्या या मोठ्या विधानानंतर आपण पाहतोय की काही संकेत जे आहेत ते पवारांनी, काही संकेत मिळत आहेत, त्यामुळे आगामी काळात काय होईल ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.